नमस्कार, मी मयुरी अप्रतिम किचन मध्ये स्वागत करते। आज आपण गुलाबजामची रेसिपी बघणार आहोत। रेडीमेड पिठापासून झटपट गुलाबजाम कसे बनवायचे ते बघूया। चला तर मग कृतीकडे वळूया। गुलाबजाम बनवण्यासाठी मी गीटचे पॅकेट घेतलेलं आहे, ते 200 ग्रॅमचं आहे। तुमच्याकडे जे रेडीमेड पिठाचं पॅकेट अवेलेबल असेल ते तुम्ही यूज करू शकता। त्यासाठी पीठ मळण्यासाठी मी इथे 1 कप दूध वापरलेलं आहे आणि सुमारे 400 ग्रॅम साखर पाकासाठी वापरलेली आहे। इथे मी अर्ध्याच क्वांटिटीचे गुलाबजाम बनवणार आहे। साधारणतः 200 ग्रॅम पिठासाठी आपल्याला 700 ग्रॅम साखर वापरायची आहे, तर इथे मी सुमारे 400 ग्रॅम साखर घेतलेली आहे पाकासाठी आणि 1/2 लिटर पाणी घ्यायचं आहे। चला तर मग आपण पाणी आणि साखरेचा पाक बनवून घेऊयात। पाक बनवण्यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्येच आता आपण 1/2 लिटर पाणी ऍड करणार आहोत। पाक बनवण्यासाठी तुम्ही पातेल्याचा देखील वापर करू शकता, पण कढईमध्ये आपला गुलाबजाम फुगण्यासाठी व्यवस्थित स्पेस असतो म्हणून मी इथे कढईचा वापर केलेला आहे। कढईमध्ये गुलाबजाम फुगण्यासाठी व्यवस्थित जागा भेटते आणि आपल्या गुलाबजामचा शेप बिघडत नाही। तर तुम्ही बघू शकता यामध्येच मी आपली 400 ग्रॅम साखर ऍड करणार आहे। पाकामध्येच वेलची पूड टाकून घ्यायची आहे। वेलची मी पाकामध्ये टाकून घेतलेली आहे। आता आपण पीठ मळून घेणार आहोत। येथे मी 100 ग्रॅम पिठाचे गुलाबजाम बनवणार आहे। पीठ व्यवस्थित मऊ दुधामध्ये मळून घ्यायचं आहे। दूध थोडं थोडं ऍड करायचं आहे म्हणजे पिठाचा अंदाज येतो। तुम्ही बघू शकता पिठाचा छान असा मऊसूत गोळा मळून रेडी आहे। पीठ जास्त पातळही करायचं नाही किंवा जास्त घट्टही नाही करायचं। घट्ट जर केलं तर गुलाबजाम गोल होतात पण तेलात गेल्यानंतर फुटतात, म्हणून पातळ असं मऊसूत पीठ बनवून घ्यायचं आहे। या पिठासाठी मला 1/2 कप दूध पुरेसं झालं। पाकामध्ये मी 2 केशर घातले म्हणून त्याचा कलर येल्लो झाला। केशर अगदी ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही। पाक बनवण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागतात। पाक थोडासा घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। पाक होतोय तोपर्यंत आपण गुलाबजाम बनवून घेणार आहोत। गुलाबजाम बनवण्यासाठी हाताला थोडस तेल किंवा तूप लावायचं म्हणजे गुलाबजामला भेगा राहणार नाही। तुम्ही बघू शकता असे मीडियम साईजचे गुलाबजाम बनवायचे आहेत, अजिबात कुठे भेग ठेवायची नाहीतर गुलाबजाम पाकात गेल्यानंतर फुटतात। अशाच पद्धतीने मी गुलाबजाम बनवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता गुलाबजामचे गोळे बनवून रेडी आहे। आता आपण ते तळून घेणार आहोत, त्यापूर्वी पाक आपण एकदा चेक करूया। बघू शकता घट्ट झालेला आहे पाक। आता पाकाचा गॅस ही बंद करायचा आहे। तळण्यासाठी इथे कढईत मी तेल तापत ठेवलेलं आहे। गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे, जास्त कडक तेल करायचं नाही। जास्त कडक जर केलं तर गुलाबजाम वरतून काळे पडतात आणि आतमधून व्यवस्थित तळले जात नाही। गॅस लो फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे। तेल आपलं तापलेलं आहे, आता आपण त्यात अलगद गुलाबजाम सोडणार आहोत। साधारणतः एक बॅच तळण्यासाठी 7 ते 8 मिनिट जातात।
गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता आपले गुलाबजाम सर्वीकडून व्यवस्थित तळले गेलेले आहे। आता आपण डायरेक्ट ते पाकात टाकणार आहोत। गरम गरम पाकातच टाकून घ्यायचे आहे म्हणजे आपले गुलाबजाम व्यवस्थित मुरतात। अशाच पद्धतीने बाकीचे गुलाबजामही तळून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता आपले गुलाबजाम तळून रेडी आहे। आता हे गुलाबजाम अर्धा तास पाकात भिजू द्यायचे आहे। तुम्ही बघू शकता आपला एकही गुलाबजाम फुटलेला नाहीये। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करा।